गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला धारेवरती धरलं आहे. मग तो लसीकरणाचा मुद्दा असो व ऑक्सिजन पुरवठ्याचा. वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेची देशातल्या न्यायिक आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली आहे. त्यात आता आणखीन एका मुद्द्याची भर पडली आहे. गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच फटकारलाय. तसंच, तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहताय, आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाहीये का असा खरमरीत सवाल करत आता आमच्याकडे तीनच पर्याय शिल्लक राहिले आहेत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या या 3 सदस्यीय खंडपीठानं केंद्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. देशभरातल्या विविध लवादांमधील नियुक्त्या रखडल्याच्या मुद्द्यावरून या 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला धारेवरती धरलं. या न्यायालयाच्या निकालांचा अजिबात आदर ठेवला जात नाही, तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहताय, देशभरातील लवादांमध्ये तुम्ही किती लोकांची नेमणूक केली, तुम्ही म्हणताय काही लोकांची नेमणूक झाली आहे पण कुठे आहे ती नेमणूक असा सवाल सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी केला आहे. न्यायालयांप्रमाणेच देशभरामध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक पर्यावरणविषयक अशा वादांवरती तोडगा काढण्यासाठी लवादांची देखील स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून या लवादांमध्ये कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्गाच्याही अनेक जागा रिकाम्या आहेत. वारंवार सांगून देखील त्या जागा सरकारकडून भरल्या जात नसल्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला परखड शब्दांमध्ये खडसावलंय. यावेळी बोलताना न्यायालयानं प्रशासनाच्या कार्यवाहीवरती तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत संबंधित लवादांवरती नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत अशा प्रकारे नियुक्त्या न करून तुम्ही या लवादाचं खच्चीकरण करताय, यापैकी अनेक लवाद हे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत असं देखील न्यायालयानं यावेळी नमूद केलं आहे. दरम्यान आता न्यायालयाकडे फक्त 3 पर्याय शिल्लक राहिले असल्याचं सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी नमूद केलं आहे. आता आमच्याकडे फक्त 3 पर्याय शिल्लक आहेत. एकतर आम्ही यासंदर्भातल्या सरकारच्या कायद्यावरच स्थगिती आणावी, दुसरा आम्ही सर्व लवाद बंद करून टाकावेत आणि उच्च न्यायालयाला सर्व अधिकार द्यावेत, किंवा तिसरा आम्ही स्वतःच या लवादांवरती नियुक्त्या कराव्यात असं न्यायमूर्ती रामन यांनी म्हटलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्राच्या प्रस्तावित ट्रिब्युनल ॲक्टवर देखील ताशेरे ओढले आहेत. ट्रिब्युनल ॲक्ट हा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेल्या तरतुदींचंच दुसरं रूप आहे असं देखील न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे.